खाल्ली काढ 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 तर मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आता हॉस्पिटलला चाललो आहे. ॲक्च्युली मम्मी गेलं हॉस्पिटलमध्ये डोळे चेक करायला, तर जे ड्रॉप डोळ्यात टाकले त्यामुळे तिला काहीच दिसेनासं झालं आहे समोरचं. त्यामुळे तिने फोन केला होता की मला घ्यायला ये. माझा नंबर तेवढा बरा दिसला तिला फोनमध्ये. तर मी आता चाललो आहे मम्मीला घ्यायला. ही आपली जी येणार आहे माझ्यासोबत. ही बघा जुली किती घाण झालं आहे यार, किती घाण झालं आहे. बिल्डिंगमधल्या माणसांना समजतच नाही कसं पाणी टाकतात काय माहीत. पूर्ण गाडी राड झालं. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालय. काय झालं डोळ्या का तोडका लपवायला लागलंस? काय झालं? दवा टाकलाय. दवा टाकलाय मग कधी उघडणार तुझे डोळे मोठे मोठे? काय बोलले डॉक्टर? ऑपरेशन करायला लागल. काय झालंय? मोतीबिंदू मोठ जास्त झालाय का? थोडासा थोडा हा शेवटच्या स्टेजवर आहे का मोतीबिंदू? स्टार्टिंगच आहे ना, लगेच केला पाहिजे का? अजून एक घ्यायचं मला तुटला तडका तुमचा चांगला आहे का? तवा बघू कितीला एवढा हलका तवा कसा काय मला समजना. तवा बघायला दुसरीकडे आलो. आधी आम्ही जिथं तवा बघितला त्याचं वजन खूप हलकं होत. दुसरीकडे आलो इथं वजन बऱ्यापैकी. म्हटलं हेवी पण आहे ना सेल. म्हणजे हे रेट फिक्स रेट. फिक्स रेट मिक्स रेट काय? हे तवे बरोबर आहे बघ. जरा हेवी आहे ते बघितलं. ते बघितले ते तवे कसले हलके फुलके होते असं वाटतं पडून तुटणार. हे कशासाठी? पंचीला खेळणी? नाही रे बाबा, तवा घे तुझी बॉडी बनून एक्सरसाइज साठी काम आले. भारी आहे लोखंड आहे वाटतं. हा घे ना, हा लोखंड पकडायला पण होईल. हा चांगला आहे. हाच बरा आहे का तो आधी बघितला आपण तिकडे? तो बरा आहे. वजनच नव्हतं ते म्हणून असं म्हणून म्हटलं उगीच 50 रुपये जास्त देऊ पण चांगला घेऊ. छान छान छोटे छोटे टोप आहे. 25 साठी भांडी इथून घेऊन येऊ. आता महिन्याभरात ते ना हट्ट करायला लागल. भांडी दे भांडी दे मला भांडी भांडी खायचं. तिच्यासाठी भांडी इथूनच घेऊन जाऊ स्वस्तामध्ये. ह्याच्यात काय करणार तू? तडका देण्यासाठी. तडकावाला दुसरं एक असतं ना हँडलचा. चल घे पटकन काय खायचं त्यांचं. चांगला वाला घे. चांगला फोर पण बारीक आहे ना. एवढ्या मोठ्या चपात्या बनवतेस का? एवढी म्हणजे अर्धी वरची जागा वेस्ट होती ना. हा असे बारीक आहे ना. जेवढ्या चपात्या असतात तेवढाच तवा घे ना. जरा मोठा असला तर काय बिघडतो? मोठे तर बनवत नाहीस ना. बारीकच असतात घरात चपात्या. पाडशील पायावर पाय तुटत हाच ना. ठीक आहे. खाल्ली काढ 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 काढ. ए थांब काढू दे. अगं तिच्या हातात पाकिट जाते कस पूजा? टिकली गिळून टाकते ती ठेवत नाही. चटकन गिळते एका सेकंड मध्ये. खाल्ली का? सिरियसली 3 गिळल्या?
भेटली ना, एक भेटली, अजून दोन असतील बघ इथेच कुठे तरी. पंची तुला काय खायला भेटत नाही ग, टिकल्या खातेस तू? हा चिओ टिकली कुठे बघा ना तुम्ही लांब ठेव बाबा, लांब ठेव, लांब ठेव. माणसं टिकली कप्पाळ्याला लावताय हा, आणि तू खातीस. अहो रात्री पण माझी झोपेतून उठले ना मी आता सकाळी, मी सकाळी झोपेतून उठले ना तू बाहेर टिकल्या लावत जाऊ नकोस ग, सिरियसली बोलतो टिकल्या लावत जाऊ नकोस. तुझ्या कपाळावरची टिकली कधी गायब होईल सांगतात. पंचे तुला खायला भेटत नाही का ग, जेवण नाही का आजकाल टिकल्या खायला लागली? शायनिंग मारते टिकलं नाही खायचा, नेक्स्ट टाइम टिकली खाल्लीस ना जाम फटके खायचेस. हिच्या मम्मीला पण समजत नाही, ज्या मेकअपच्या वस्तू इथे तिथे पडलेल्या असतात, लावून एका जागी ठेवायचं असत. टिकल्या हिच्या हातात कशा आल्या? लावायचे तिकडेच ठेवायचे आहे ना. काय बोलायचं आणि काय नाही. कोणती मुलगी टिकल्या खाते मला सांग? आमची मुलगी खाते. अग पण ती जेव्हा शी करते तेव्हा त्यांना टिकल्या निघतात का ग? काय माहिती डायजेस्ट होत असतील. टिकल्या डायजेस्ट होतात. लय आगाव झालेस तू, असा फालतूपणा सहन केला जाणार नाही कळलं का? इग्नोर कर दी, हिला काय पडलीच नाही. बोला म्हणते हा, तिला माहित आहे भोकणारे चावत नसतात. तिला माहित आहे पप्पा काय बोलणार नाही, मम्मी काय नसते, नाटकी करणं ओरडायचे. लेटर दॅट सेम इव्हनिंग. मॅडम हिचं काय चालू आहे? तर सकाळपासून बाळाची तब्येत थोडी डाऊन आहे, थोडा तापलेली दिसते, जरा म्हणजे गरम लागते. दवाखान्यात जाऊन आलो, गोळ्या औषध वगैरे घेतलं, औषध पाजलं दोन वेळा, पण तरी ताप आहे. सर्दीमुळं काही ताप जाईना, येणं जाणं चालूच आहे. तर स्टीम थोडं देऊया, तर स्टीमच देण्याचा कार्यक्रम चालला आहे मॅडमचा आमच्या. काय घे की तिला थोडं भेकवा ना, खेळवा ना. इथे फोटो छान छान फोटो काढायचे आमच्या बाळाचा. निघतो मग चवण, छान छान फोटो काढायचा. इथं बघ, ओहो काय नाही काय नाही, पप्पा फोटो काढतात तुझे. नाही नाही नाही, त्याला हात नाही लावायचा, हात नाही लावायचा. तू पाठीव ना जरा पूजा. हा त्याची सवय तुटल्या ग, बसल तर थोडं दोन मिनिटं तिला जरा थांब, मी हात पकडतो. थांबा, हे उलट केलं नाही यातलं औषध सांग. कस वाजतंय मिक्सर? कस वाजतंय कस वाजतो मिक्सर? येते तोंडात, तोंडात ना बाहेर येते. पंची हालायचं नाही. तेलात आणि ते गार्लिक लसणची पेस्ट, हळद आणि बटाटा तेलात ना. तुला येत नाही का वडापाव बनवता? माझी वेगळी पद्धत आहे, हिची वेगळी पद्धत आहे. तू तुझ्या पद्धतीने बनव ना. टमाटे कोण टाकत ग वड्यामध्ये? तू टमाटे टाकतेस का? आयला मी टमाटावाला मित्र, तुम्ही कधी टमाटोवाला वडा खाल्लाय का? मला सांगा.
टमॅटोचा वडापाव मी तर अजून नाही खाल्ला. स्टीम घे पटापट, डॉक्टर कडे घेऊन जाईल तुला. तिथं कशी गप्प बसते, डॉक्टरच्या समोर गेलीस तर कशी गप्प बसते. आणि आत्ता कशाला एवढा आमच्या समोर आगाव पण ना, मम्मी पप्पा समोर बरं व्हायचंय की नाही लवकर तुला. तू आहे ना आगाव पण नको करू मार खाशी. टाकलं मी 1 2 1 2 1 2 3 स्टार्ट. डिंक चिकन डिंक चिकन डिंक चिकन डिंक. दूध पिएंगे हम तो, दूध पिएंगे गोली वाला हम ना, दूध पिएंगे कमला करवाटी में. चल तो लाव 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 सगळं वेस्ट कसं लाव मी. बंद कर 2 मिनिटांनी पकडायला.